मराठवाड्यात आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इतिहासात ह्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी शिवबाराजे प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचं त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इतर कुठल्याही स्पर्धेला आपण जर या ठिकाणचा जमाव बघितला तर मला वाटतं इतका मोठा उत्साह आणि इतका मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही स्पर्धेला मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ह्या भागातल्या तरुण शेतकऱ्यांनी, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी, ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दिलाय. त्यातल्या त्यात ह्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातले ज्या नेते मंडळांनी कोर्टातनं ह्या बैलगाडी शर्यतीला अधिकृत करण्यासाठी प्रयत्न केला त्याच लोकांनी ह्या भागात सुद्धा स्पर्धा आयोजन करण्यासाठी फार मोठी मदत केली त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे आमच्या भागातले तर शेतकरी आता या ठिकाणी सहभागी झालेत पण काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो तशा पद्धतीचा बैलगाड्या उपलब्ध नसल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आनंदावर थोडं विरजण पडलंय. पण इथून पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या स्पर्धेचं आयोजन बघून, ह्याच्या टेक्निकलिटीज बघून आमच्या भागातले शेतकरी सुद्धा या स्पर्धेत सहभागी होतील आणि निश्चितप्रमाणे हे त्या स्पर्धेत विजयी होतील.